समांतर प्रकरणात महापौरच बोलायला तयार नाही तर आयुक्तांनी तरी कशाला बोलायचं, असंच काही चित्र आज मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळालंय. महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, परंतु समांतर जलवाहिनीचा मुद्दा चर्चेत आल्याबरोबर महापौर त्र्यंबक तुपे यांनी आपला पदभार स्थायी समितीच्या सभापती मोहन मेघावले यांच्याकडे सुपूर्द करत या प्रकरणातून काढता पाय घेतला. त्यामुळे समांतर प्रकरणी चर्चा करण्यास महापौर त्र्यंबक तुपे उत्सुक नसल्याचे दिसून आले. समांतर प्रकरणात महापौर तुपेच काही बोलायला तयार नाही तर आयुक्तांनी तरी कशाला बोलायचे, असंच या प्रकरणातून बघायला मिळाले. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांनी आपला पदभार शहर अभियंत्याकडे सोपून सभागृहातून निघून गेले. या संधीचा फायदा घेत प्रभारी महापौरांनी विषय पत्रिकेत मांडण्यात आलेल्या सर्वच प्रस्तावांना मंजुरी दिली.